पितृपक्षात श्राद्धाच्या जेवणासाठी काही भागात गव्हाची खीर करतात तर काही भागात तांदळाची खीर केली जाते या दोन्ही खिरी आज या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये पहिल्यांदा आपण गव्हाची खीर कशी करायची ते बघूयात याकरता अर्धा कप गहू घेतला आहे जर का जोड गहू किंवा खपली गहू असेल तर तो वापरू शकता या ठिकाणी मी साधा गहू घेतला आहे गहू स्वच्छ धुवून घेतला आणि मग पाण्यामध्ये तो पंधरा ते वीस मिनिटांसाठी किंवा अगदी दहा मिनिटं जरी भिजवून घेतलात तरी चालेल दहा मिनिटे भिजल्यानंतर गहू एका चाळणीत किंवा या ठिकाणी गहू अगदी थोडा आहे त्याच्यामुळं मी गाळणीत तो निथळून घेतला आहे पाणी पूर्णपणे निथळलं की गहू मिक्सरच्या भांड्यात काढला मिक्सर बंद चालू बंद चालू करत गव्हाचा असा रवा करून घ्यायचा आहे हे बघा अगदी पीठही करायचं नाही आणि खूप जाडसर गव्हाचे कण राहतील असंही ठेवायचं नाही गहू असा रव्याप्रमाणे भरडून घेतला याच्यामध्ये थोडाफार कोंडा असतो जर का तुम्हाला कोंडा काढायचा असेल तर हे एका ताटामध्ये घ्या आणि असं पाकडून घ्या हलकी फुंकर मारली की कोंडा जो आहे तो बाजूला होतो हा कोंडा टाकून न देता तुम्ही थालपिठात किंवा इतर पदार्थांमध्ये पराठ्यामध्ये त्याचा वापर करू शकता आणि कोंडा न काढता तसाच जरी गव्हाचा रवा वापरला तरी चालेल जर का तुम्हाला गव्हाचा रवा काढायचा मग त्याची खीर करायची एवढी मोठी प्रोसेस नको असेल झटपट करायचं असेल तर सरळ गव्हाचा दलिया मिळतो किंवा लापशी मिळते ती खिरीसाठी डायरेक्ट वापरली तरी चालेल गव्हाचा रवा जो आहे तो शिजल्यानंतर खूप जास्त फुलतो फुगतो त्यामुळे याला शिजण्यासाठी पाणी जास्त लागतं जर का आपण अर्धा कप गव्हाचा रवा करून घेतला होता तर तो शिजण्यासाठी कुकरमध्ये चार कप पाणी मी घेतलं आहे पाण्यामध्ये रवा लगेच न घालता पाण्याला आधी कुकळी येऊ द्यायची अगदी किंचितचं मीठ याच्यामध्ये घालायचं म्हणजे मग किरीला चव छान येते त्यानंतर पाण्याला उकळी आली की मग याच्यामध्ये गव्हाचा रवा घातला सगळं असं एकदा हलवून घ्या दोन मिनिटे हे असंच वर शिजू द्यायचं याच्यामध्ये थोडंसं एखादा चमचा तूप घातलं आणि मग कुकरचं झाकण लावून मंदाचेवर तीन चिट्ट्या घेऊन गव्हाचा रवा जो आहे तो शिजवून घ्या खिरीमध्ये घालण्यासाठी एक चमचा खसखस जी आहे ती भाजून घ्यायची मंदाचेवर भाजायची म्हणजे मग करपत नाही खसखस थोडीशी भाजली की याच्यामध्ये एक चमचा बडीशेप घातली एकदा दोनदा हलवून घेतलं की लगेच गॅस बंद करायचा कारण साहित्य करपू शकतं थंड झाल्यावर हे मिक्सरच्या भांड्यात काढलं आणि याची अशी पूड करून घेतली तर अशा प्रकारे खिरीमध्ये घालण्यासाठी ही खसखस बडीशेपची पूड आपण वापरणार आहोत तसेच वेलची पूड आहे थोडीशी सुंठ पावडर आहे वेलचीसुद्धा तुम्ही खसखस बडीशेप वाटत असताना त्यात घातली तरी चालेल त्याचप्रमाणे सुक्यामेव्याचे काप आहेत तसेच थोडासा ओल्या नारळाचा चव आहे किंवा नारळाचे पातळचे काप काचऱ्या करून घेतल्या तरी चालतील गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटांनी झाकण उघडलं गहू असा छान मऊ शिजला पाहिजे याला पळीनं किंवा रवीनं चांगलं घोटून घ्या तळाशी थोडंसं चिकटलेलं असतं त्याच्यामुळे एकसारखं खालीवर करून घ्या याच्यामध्ये आवडीनुसार पाऊण ते एक कप गूळ घातला गूळ वितळेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आता हे पुन्हा गॅसवर ठेवून गॅस चालू केला याला असं चांगलं घोटून घ्यायचं आहे गूळ आता बऱ्यापैकी वितळला आहे तर मग खिरीचा गॅस बंद केला आणि याच्यामध्ये गरजेनुसार तुम्ही उकळतं दूध घालू शकता दूध घालून जर का उकळलं तर गुळामुळं खीर फाटू शकते त्यामुळं आधी गॅस बंद करायचा आणि मग लागेल तसं उकळतं दूध याच्यामध्ये घालायचं याला असं चांगलं घोटून घ्या आता याच्यामध्ये बडीशेप खसखसची पूड घातली वेलची पूड घातली सुंठ पावडर घातली ओल्या नारळाचा चव घातला आणि हे सगळं असं चांगलं मिक्स करून घ्या तर अशा प्रकारे आपली स्वादिष्ट अशी गव्हाची खीर तयार झाली वरून साजूक तूप आठवणीनं सोडायचं आता तांदळाची खीर करण्यासाठी या ठिकाणी पाव कप सुवासिक तांदूळ म्हणजे बासमती किंवा आंबेमोहर असा तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतला पातेल्यामध्ये थोडंसं सा साजूक तूप गरम केलं त्याच्यामध्ये हा तांदूळ निथळून घातला आहे दोन मिनिटे तांदूळ जो आहे तो तुपावर छान असा परतून घ्या आता याच्यामध्ये पाणी घालून भात शिजवून घ्यायचं आहे तर नेहमी जसं आपण भात शिजवून घेतो तसं दुप्पट किंवा तिप्पट पाणी याच्यामध्ये घातलं तर अशा प्रकारे खिरीसाठी आपण भात शिजवून घेतोय पण असा खास वेगळा भात शिजवून न घेता जो भात तुम्ही ताटामध्ये लावण्यासाठी वापरणार आहात त्यातला जरी थोडासा भात घेतला तरी चालेल फक्त त्या भातामध्ये मीठ अजिबात नको कारण मिठामुळं खीर फाटू शकते तर अशा प्रकारे आपला भात शिजवून तयार आहे भात पूर्णपणे थंड होऊ द्यायचा तोपर्यंत पॅनमध्ये एक चमचा खसखस भाजायला घेतली याच्यामध्ये तीन ते चार वेलदोडे जे आहे। वेल आहेत ते सोलून घातले आहेत खसखस वेलदोडे भाजून बाजूला काढले आता पॅनमध्ये सुक्यामेव्याचे काप काढले आहेत याच्यामध्ये थोडंसं सा साजूक तूप घातलं तुपावर सुकामेवा छान परतून घ्यायचा सुकामेवा असा गुलाबीसर झाला की याच्यामध्ये दोन मोठे चमचे खोवलेला ओला नारळ घातला आहे नारळाचा जो स्वाद आहे तो तांदळाच्या खिरीमध्ये अगदी छान लागतो त्याच्यामुळे जरूर आवर्जून घाला एखादा मिनिट नारळाचा कच्चेपणा जाईपर्यंत नारळ असं परतून घ्या आता याच्यामध्ये दोन कप म्हणजे जवळजवळ अर्धा लिटर दूध घातलं आहे दुधाला एक उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपलं खसखस वेलची जी आहे ती बारीक करून घेतली तसेच जो भात थंड झाला होता तो मिक्सरच्या भांड्यात काढला हा भात जो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे खिरीसाठी आपल्याला अगदी थोडासा भात लागतो त्याच्यामुळं आधी सांगितल्याप्रमाणे वेगळा भात शिजवून न घेता जो ताटामध्ये भात लावणार आहोत त्यातलाच थोडा भात घेतला तरी चालेल बारीक होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागतं अगदी एकसारखं बारीक करून घ्यायचं नाही तर याचं थोडंसं रवाळ असं टेक्शर आलं पाहिजे अशा पद्धतीनं ते बारीक करून घ्या पॅनमध्ये दुधाला उकळी आली की त्यामध्ये ही भाताची पेस्ट घातली जर का तुम्ही कच्चा तांदूळ बारीक करून त्याची पेस्ट दुधामध्ये घातली तर तांदळाच्या ज्या आहेत ते गाठी होऊ शकतात पण या ठिकाणी आपण भात शिजवून त्याची पेस्ट घातलेली असल्यामुळं गाठी होण्याचा प्रश्न नाही हे असं एकदा व्यवस्थित हलवून घ्या आवडीनुसार याच्यामध्ये अर्धा कप साखर घातली साखर कमी वापरली तरी चालेल तसेच खसखस वेलची पूड घातली आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये थोडंसं जायफळ घातलं तरी चालेल दुधात भिजवलेलं केशर घातलं आता याला फक्त एक उकळी आली की आपली तांदळाची झटपट अशी खीर तयार झाली लागेल तसं तुम्ही दूध कमी अधिक करू शकता आहे का नाही एकदम झटपट रेसिपी ओल्या नारळाचा खसखस वेलचीचा खूप छान असा सुवास या खिरीला येतो तुमच्याकडे पितृपक्षासाठी कोणती खीर केली जाते ते मला जरूर कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद